लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. यासाठी राजकीय पदाधिकारी व प्रशासन जोमाने कामाला लागलेले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने यावेळेस पहिल्यांदाच दिव्यांग नागरिकांसाठी होम वोटिंगची सुविधा करण्यात आलेली असून त्यानुसार आज रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघात 85+ दिव्यांग नागरिक होम वोटिंगच्या माध्यमातून आज आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यासाठी 7 पथके तयार करण्यात आलेली असून हे 7ही पथक चोपडा शहर व तालुक्यातील विविध भागात रवाना करण्यात आलेली आहेत. प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन पथक त्या मतदारांचा मतदानाचे हक्क बजावून घेत आहेत. यासाठी व्हिडिओ शूटिंग पोलीस बंदोबस्त सह मतदान केले जात आहे. काही मतदारांच्या घरी रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी देखील भेटी दिल्या. मतदानाचं साहित्य पथकाला वाटप करून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पथके रवाना केली आहेत. तर चोपडा तालुक्यात 45 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघातील जे मतदार यांची वयाची 85 वर्ष किंवा 53 वय झाले असे मतदार आणि जे दिव्यांग बांधव आहेत, जे अंथरुणात खिळून आहेत आणि ज्यांचे अर्ज माननीय निवडणूक निर्णय मंजूर केले आहेत, असे 49 मतदारांचं आज होम वोटिंग होत आहे. त्यासाठी 7 पथके तयार करण्यात असून 7 वेगळ्या मार्गावर 7 पथके गेलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण जसं झालेलं आहे त्या वतीने ते प्रत्येकाच्या मतदाराच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहेत. साहेब आहे जे आपले मतदान होम वोटिंगसाठी आज पूर्ण होऊन जाणार सगळं परत एक वेळा या टप्पा होईल. साधारणपणे आमच्याकडे एका क्षेत्रासाठी 10 ते 11 फक्त मतदार नेमून दिलेले आहेत, त्यामुळे आजच आम्ही पूर्ण करण्याची नियोजन केलेले आहेत. माझं तथापि प्रत्यक्ष घरी पोचल्यानंतर काही अडचणी आल्यात तर त्यासाठी दुसरी फेरी ही दिनांक 9 मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहेत. मात्र 9 मे नंतर मतदाराला कुठली संधी मिळणार नाही.